आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषो निमजयावे पसायदान हे। माऊलींनी पसायदान म्हटलेलं आहे। संपूर्ण ज्ञानेश्वरीवरचं विवेचन झाल्यावर शेवटी केलेली परमेश्वराजवळची जी प्रार्थना ते आहे पसायदान। पण आज आपण प्रवचन पसायदानावर करीत नाही आहोत। या संत मालिकेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल आपल्याला आज विचार करायचा आहे। संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातल्या संत मालिकेतले आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात। ज्ञानेश्वरांच्या आधी कुणी संत झाले नाहीत किंवा त्यांच्यापेक्षा वयाने मोठे कुणी संत नव्हते असं नाही। नामदेव महाराज हे ज्ञानेश्वरांपेक्षा मोठे होते। सावतामाळी हेही ज्ञानेश्वरांपेक्षा मोठे होते। वयाने मोठे होते पण ही दोन्ही मंडळी ज्ञानेश्वरांना गुरुतुल्य मानत होती। किंबहुना त्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरांचा जो प्रवेश आहे तो असा असामान्य प्रवेश आहे की नामदेव महाराज पूर्णपणे पांडुरंगाचे भक्त आणि त्यामुळे सगुण उपासक होते, तर त्याच पांडुरंगाचे भक्त असूनही पांडुरंग हा परमात्मा आहे, जगन्नियंता, जगदाधार, जगच्चालक, जगदरक्षक, जगदीश तोच परमात्मा पांडुरंगाच्या रूपाने आपण भजतो। अशा प्रकारे निर्गुण परमात्म्याची उपासना हा ज्ञानेश्वरांचा विषय होता। ज्ञानेश्वर महाराजांनी जे अनेक ग्रंथ लिहिले त्यांना विविध कारणं आहेत आणि त्या त्या कारणानुसार ते लिहिले गेलेले आहेत। त्यापैकी त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हा सध्या लोकप्रिय असलेल्या ग्रंथातला मराठी भाषेतला सर्वात लोकप्रिय आणि सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो। इतकं असामान्य स्थान ज्ञानेश्वरी या ग्रंथाला मिळालं। माऊलीचा तेवढा एकच ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात हे लक्षात ठेवा। आई ज्या प्रेमानं बोलते त्या प्रेमाने ते बोलतात। अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत ही त्यांची भाषा आहे, पण त्यावर आपण नंतर बोलू। या माऊलीचं जे बोलणं आहे, जे सांगणं आहे, ते सांगत असताना त्यांनी चांगदेवाला केलेला उपदेश हा चांगदेव 65 नावानी प्रकाशित झाला। त्यांनी अध्यात्मातला मुक्त पुरुषांना मार्गदर्शन देणारा आणि अनुभवाचा सिद्ध ग्रंथ जो तयार केला त्याचं नाव अमृतानुभव। भगवद्गीतेचं जे विवेचन माऊलीनी केलं त्याला भावार्थदीपिका असं नाव दिलं। लोक त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात। पुढच्या काळात ज्ञानेश्वरी म्हणूनच तो ग्रंथ प्रकाशित झाला आणि लोकात प्रिय झाला। परंतु माऊलीनं दिलेलं नाव आहे भावार्थदीपिका। आणि भावार्थदीपिका याचा अर्थ भगवंतानी अर्जुनाला जो उपदेश केला जो भारतीय युद्धात कुरुक्षेत्रावर सांगितला गेला आणि जो भगवंतांनी काही थोड्या वेळात काही थोड्या शब्दात अर्जुनाला सांगितला आणि जो नंतर व्यासांनी 18 अध्यायात विषयवार वर्गीकरण करून भगवद्गीता या रूपाने प्रकाशित केला, तो उपदेश व्यासांनी गीता रूपाने जो सांगितला त्या गीतेच्या एकेका अध्यायावरच्या एकेका श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे विस्तृत विवेचन आहे ते 700 श्लोकावर 9000 ओव्यांचं विवेचन आहे। आणि इतका मोठा ग्रंथ लिहून माऊलीनं असं सांगायचं आहे की जे कृष्णाला सांगायचं मनात आहे ते मी सांगतोय। भावार्थ याचा अर्थ त्याच्या मागचा जो भाव आहे, केवळ शब्दार्थ गीतेचा सांगितलेला नाही। कित्येक ठिकाणी एकेका श्लोकावर माऊलींनी 100-100 ओव्यासुद्धा लिहिलेले आहेत आणि त्यामुळे शब्दशः भाषांतर करणं हा माऊलीचा उद्देश नाही। किंबहुना त्यामुळेच असं म्हणत असतील कदाचित की ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीस्तु स्वयं हरहा। ज्ञानेश्वर हे साक्षात भगवान विष्णू आहेत जे श्रीकृष्ण रूपाने अर्जुनाला गीता सांगतात आणि तेच कालांतराने
या युगात ज्ञानेश्वर रूपाने महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांनी ती गीता जी व्यासांनी संस्कृतात लिहिलेली होती आणि जी काळाच्या ओघात भाषा बदलत बदलत लोकभाषा मराठी झाली त्यानंतर लोकांना कळावी यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला. अर्थात भगवंताच्या मनात काय होतं हे भगवंताशिवाय कोण सांगणार. म्हणून भगवंताच्या मनातला विचार भाव आणि त्याचा भावार्थ हा माऊलींनी या ग्रंथात सांगितला. हा एक ग्रंथ नव्हे, माऊलीचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, अमृतानुभव हा ग्रंथ आहे, चांगदेव 65 हा ग्रंथ आहे आणि याशिवाय माऊलीचा अतिशय लोकप्रिय असा छोटासा ग्रंथ आहे ज्याला हरिपाठ म्हणतात. देवाचे दारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा. अशा प्रकारची रचना त्यामध्ये आहे. हरिपाठ जो आहे तो भक्तांसाठी आहे, मुमुक्षूंसाठी आहे ज्ञानेश्वरी आणि मुक्तांसाठी आहे अमृतानुभव. ग्रंथाचे अधिकारी एक एक असतात त्याप्रमाणे हे वेगवेगळे अधिकारी आहेत. ज्ञानेश्वर महाराज संत परंपरेत अत्यंत श्रेष्ठ अशा अलौकिक त्यागी विरक्त पुरुषाच्या पोटी जन्माला आले. महाराजांचे वडील जे होते यांचं नाव विठ्ठलपंत होतं आणि विठ्ठलपंतांच्या पत्नीचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचं नाव रुक्मिणी होतं. बघा विठ्ठल आणि रुक्मिणीच होते ते सुद्धा. आणि त्यांना जी मुलं झाली त्यांची नावं त्यांनी निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता अशी ठेवलेली आहेत. या नावांची सुद्धा गंमत कशी आहे बघा, की तो माणूस किती विरक्त आहे असं गमतीने म्हणतात की वडिलांच्या मनातल्या प्रवृत्ती मुलांच्या नावामध्ये सापडतात. वडील जर सिनेमा वगैरेची आवड असलेले असतील ना तर नटांची नावं आपल्या मुलांना ठेवतात. या ठिकाणी जी नावं ठेवली ती बघा, ते निवृत्त वृत्तीचे होते त्यांच्या मुलाचं नाव निवृत्ती ठेवलं, दुसरा मुलगा झाला त्याचं नाव ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर ठेवलं. निवृत्तीशिवाय ज्ञान येत नाही, म्हणून आधी निवृत्ती तिच्या पाठोपाठ ज्ञान आणि ज्ञान मिळाल्यानंतर मुक्तीचा मार्ग चढायचा असतो. तो जो जिना त्याला म्हणतात सोपान, सोपान म्हणजे जिना, सोपान म्हणजे शिडी. आणि सोपान चढून गेल्यानंतर प्राप्त होणारं जे साधन किंवा साध्य ती आहे मुक्ती. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी त्यांच्या मुलांची नावं त्यांनी ठेवली. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी अलौकिक ग्रंथ लिहिले, समाजासमोर उत्तम प्रकारची कीर्तनं केली, प्रवचनं केली, व्याख्यानं दिली आणि लोकमानसात धर्माची आणि अध्यात्माची जागृती निर्माण करून भक्तिपंथ लोकमानसामध्ये इतका रोवला की तेव्हापासून आजपर्यंत ज्ञानोबा तुकाराम म्हणजे त्या काळात ज्ञानोबांचा जय जयकार आणि तुकाराम महाराज झाल्यानंतर तुकारामचं नाव त्याला जोडलं जाऊन ज्ञानबा तुकाराम असं म्हणत या दिंड्या चालायला लागतात. आणि अशा प्रकारचं कार्य झालं. त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यातले विचार, त्यातलं साहित्य, त्यामध्ये असलेलं लालित्य, त्यामध्ये असलेला भाषाप्रेमाचा भाग, त्यामध्ये असलेला वेदांत, या सगळ्या गोष्टींवर क्रमशः आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या दिव्य जीवनाच्या मागे त्यांच्या वडिलांची जी एक करुण कथा आहे की त्यांनी विरक्तीने संन्यास घेतला होता, परंतु संन्यास घेतल्यानंतर जेव्हा त्यांचं आधी लग्न झालेलं होतं हे त्यांच्या गुरुजींना कळलं, तेव्हा त्यांनी त्यांना परत यायला लावलं संसारामध्ये. आणि त्यानंतर ते परत संसारात आल्यानंतर ही मुलं त्यांना झालेली आहेत. समाजाला ही गोष्ट मान्य नव्हती. त्या समाजाला कुणी नावं ठेवली असतील नंतर द्रष्ट वगैरे म्हटलं असेल ते म्हणत, परंतु एक लक्षात घ्या, समाजाच्या काही निश्चित मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा न पाळणारी माणसं हे नेहमीच तत्कालीन समाजाच्या टीकेचा कारण होऊ शकतात. आणि तसंच त्यांच्या बाबतीत झालं. संन्यास घेतल्यानंतर परत घरी यावं आणि संसार करावा हे जर सुलभ झालं तर त्या संन्यासाला काही अर्थ होत नाही अशा रीतीने समाजाचा त्यांना त्रास भोगावा लागला. पण त्यातूनच हे महापुरुष उत्पन्न झाले, त्यातून एक दिव्य ज्ञानेश्वर आपल्याला लाभले. त्या माऊलींनी लिहिलेले ग्रंथ, त्या ग्रंथांचा थोडा थोडा भाग जरी आपल्या आयुष्यात आपण ओळखलात, अनुभवलात, एकतरी ओवी अनुभवावी असं म्हणतात की त्यातली एखादी तरी ओवी आपण जीवनात अनुभवायचा प्रयत्न करावा. आणि अशी जर आपण केली तर आपल्या लक्षात येईल की हे अलौकिक ज्ञान लोकांपुढे ठेवण्यामध्ये त्यांच्या अंतःकरणातला जो हेतू आहे तो पूर्ण करण्याचं फळ त्यांना लाभेल
आणि आपल्याला त्यांच्यापासून त्यांच्या ज्ञानाचा लाभ होईल हा जर आपल्या नशिबात असेल तरच घ्यायची बुद्धी होईल. नाही तर अशा मोठ्या मोठ्या लोकांनी खूप काही ठेवलं आहे पण आपण जर गोट्यासारखे नदीमध्ये राहिलो तर नर्मदेतले गोटे जसे कोरडेच राहतात अजून तशा प्रकारची स्थिती आपली होईल. तसं जर व्हायला नको असेल तर आपल्याला या संतांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय रघुवीर समर्थ. बोलो ऐसे बोल ए बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले बोलो ऐसे बोल ए सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई बा विठ्ठला बा विठ्ठला
माझे चरण देखलिया बा विठ्ठला बा विठ्ठला बा विठ्ठला बा विठ्ठला सुनियाचा दिवस जी अमृती पाहिला सुनियाचा दिवस सोनियाचा दिवस जी सोनियाचा दिवस जी अमृती पाहिला सोनियाचा दिवस जी Yeah.